नमस्कार, मी सुरभी पाटील। विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अनेक ठिकाणी आजही रस्त्यांची दुरावस्था दिसून येते। अनेकांनी आज आपला जीव या खड्ड्यांपायी गमावला आहे। अशीच एक दुर्घटना यवतमाळ येथेही घडली। दारव्हा येथील युवराज दुधे यांच्या आईचा खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। युवराज दुधे यांची आई त्यांच्या भावासोबत 24 मे 2021 रोजी दुचाकीवरून यवतमाळला येत असताना लाडखेड गावाजवळ असलेल्या खड्ड्यातून दुचाकी उसळून शोभा दुधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब कसे बसे आता सावरत होते। या घटनेनंतर आपल्या आईच्या अपघातात जीव गेला, पण असा अपघात होऊन कुणाच्या जीवाचा अंत होऊ नये म्हणून यवतमाळच्या एका व्यक्तीने गांधीगिरी करत रस्त्यावर पांढरे पट्टे आखले आहेत। पण शेवटी दगडाच्या काळजाचं शासन प्रशासन ते एवढं होऊनही रस्त्याची दुरुस्ती करणं किंवा डागडुजी करण्याचं पाऊल शासन प्रशासनानं उचललं नाहीये। याच मार्गावरून युवराज दुधे जात असताना त्यांच्या आईचा अपघात झाला। त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा अपघात झाला। ते चित्र पाहून युवराज यांनी दुसऱ्या कुणाचा अपघात होऊ नये म्हणून दारव्हा यवतमाळ महामार्गावर पांढरे पट्टे आखले आहेत। खड्डे बुजवले नाही म्हणून गांधीगिरी करत रस्त्यावरच्या खड्ड्यांभोवती त्यांनी गोल काढले असून जेणेकरून या खड्ड्यांमुळे कोणाचा इतरांचा जीव जाऊ नये। आजकाल अशी गांधीगिरी करणारे मात्र फार कमीच दिसत आहेत। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।